आबा नमस्कार। नमस्कार अब आपलं नाव काय? सुखदेव नानमेटकरी। पत्ता? सोला सांगोला तालुका चांदलवाडी जिल्हा सोलापूर। सोलापूर जिल्हा। आबा काय करताय सध्या तुम्ही आता? काय नाही बघा, जित्रा बघ खिलार। हां बैल चांगला दारात का तर लोकांचा फायदा हो यासाठी आपण केलेलं आहे। बरं बरं। म्हणजे आपल्या बैलाची जर उत्पन्न झाली तर लोकांना 4 रुपये मोहर फायदा झाला पाहिजे, म्हणून नादान बैल सांभाळायला चांगला गया आहे त्या। म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी पण आणि जनतेच्या फायद्यासाठी सुद्धा, फायद्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी ही खिलार सांभाळायचं सांभाळायचं। बरं आबा, खिलार सांभाळल्यानंतर काय काय फायदा होतोय शेतकऱ्याला? म्हणा शेतकऱ्याला बाई गाई चांगली आणली, बैलाकडे गाईचं वासरू चांगलं झालं, मोहर त्याचा फायदा। बरं 4 रुपये त्याला बी राहिले पाहिजे, आपलं बी नाव निघलं पाहिजे। हां हां यासाठी हो। आणि नाव फक्त हे खिलारमुळे जर जास्त निघतं का? जास्त। आणि खिलार असल्यामुळं आपण स्वतः खिलार एक नंबरच आपण पळत असतो। कधीपासून पळताय खिलार आबा? मी आता 32 वर्ष झालं बैल माझ्याकडे। कशासाठी बैल पळताय तू? बैल काय जनतेसाठी आपल्याला आवश्यक आहे, आपल्यासाठी आपल्याला खिलारचा नादच आहे। बर खिलारचा नाद असल्यामुळं जनतेला बी त्याला आवश्यक वाटते, सगळ्यात बाहेरच्या देशात परखातलं आहे आपलं। मेटकरीचा बैल म्हणलं मी आता पुण्यापासून आळंदी बसन काय येते द्या। बरं मग या कशा माहिती त्या सुका मेटकरी बैल चांगला आहे म्हणून येते, मग आपल्याला आवड आहे त्या बैलाची जर्सी खेळायची। पहिल्यापासून बैल आहे तुमच्याकडे? पहिल्यापासून। बरं बरं। मग त्या पहिला जो जुना बैल होता सुरुवातीला किंवा जुन्या काही गोष्टी आहेत त्या, आबा त्या काही गोष्टी आठवतात का तुम्हाला? आठवतात। ते बी बैल चांगला होता, नादान ते बैल होता, 9-9 गया लावतो त्या बैलांना, ते बैलात जोड नव्हती, कुठे कुठे बी गेलं त्या मैदानला आपलं काही फेल नव्हता, तिथे बर फेल नव्हता, कुठेच फेल नाही। आबा त्या बैलाचं काय वर्णन सांगता येईल का किंवा त्या बैलाची काय माहिती आहे तुम्हाला आता सध्या? ते काय बैल घेतला घेताना मी घेतला होता, उमटत उमटत गेला, चांगला उमटला, आवड झाली, वासरे बी त्याची गोड पडल्या, गया चांगल्या झाल्या, त्याच गायाच्या बैल आता आपल्या ह्या बैलाकडे येणार, त्याच बैल आहे गया चांगल्या उमटल्यामुळं आपलं चांगलं चाललंय। लोक बी म्हणते मेटकिऱ्या बैल चांगला आहे म्हणलं, मेटकिऱ्याकडे पहिल्या बैलाची अवस्था चांगली आहे म्हणून मेटकिऱ्या बैलाकडे। आबा ती बैल कुठून घेतला होता का, घरचा होता? नाही मी बैल घेतला होता वासरू आमच्यातलं गेलं ह्याला कर्नाटकात धुळगाव पाटलाला। बर धुळगाव पाटलामधून आणला मी 1-51 तुमच्यात कोणाकडे वासरू होतं ते? आमच्यात होतं इथं बागला वाटलं, बागला बशी वासरू, बागला बशी। हां काय नाव त्यांचं? मारती बागल। बर ज्ञानू बागला बसलो वासरू धुळगावच्या पाटलाने घेतलं। बर बर धुळखेड, धुळखेडच्या पाटलाने घेतलं, धुळखेडच्या पाटला बसन मी आणलं, मी आणलं 1-51। डायरेक्ट धुळखेड पाटलाने घेतलं होतं का धुळखेड पाटलाने दुसऱ्या कोणाकडून घेतलं होतं? धुळखेड डायरेक्ट धुळखेडच्या पाटलाने ती वासरू घेतलं, ते दिलं कोणी ह्यानं आपल्या ह्यानं ही चव्हाण उत्तमा चव्हाण। बर उत्तमा चव्हाण घेऊन दिले त्याला। बर बर। आणि त्यांनी पुन्हा त्याच्यापासून त्याचं गाडी निघून गेलं, मला त्यानं वासरू दिले असं झालंय। बर मग ते बैल काय म्हणून घेतला होता आबा तुम्हाला, त्या बैलातलं काय आवडलं होतं? ते बैल तसा होता म्हणून, ते बैल मला नजरेत माझ्या बरोबर दिसल्या म्हणून मी बैल उचलला, ते ते उचलला बैल त्या बैला 9-9 गाया लावल्या दिवस एवढा माझा त्या बैलाने फायदा केला म्हणून मी मला त्याच्या आधी पण माझ्या बैल आहे। आबा त्या बैलाचं शरीर स्वभाव किंवा कलर कसा होता? कलर कसा शिंगात लई टोकबाज पुन्हा नेला बैल पुणेवाल्यांनी आला। बर ती बैल नेला रथाल तत्ता बी त्यानं बडून नाही लवकर, त्याला बी आवश्यक वाटायला मोहर बैल मायाकडून त्यानं भांडून नेला, आयला नेहजा म्हणलं, तुझी तुझं मन बसले तू नेहजा म्हणलं। मग बैल विकायचं कारण काय होतं आबा? काय नाही विकायचं कारण म्हणजे काय नाही, मन तुमचं बसलं नेहजाव म्हणून सांगितलं। वासूर किती रुपये घेतलं होतं? 1-51 मी घेतलं होतं। आणि दिलं कितीला परत बैल? 1-5 दिला बैल, मग 4 वर्ष मी वापरून दिला तेवढ्याला। आबा त्याच्या किती गया झाले होते अंदाज? त्याच्या गया झाले त्याने त्याने 19 लाख रुपये कमवून दिले तुम्हाला। गया किती झाल्या बघा, तो 1000 रुपये दर होता, 19 लाख रुपये त्या बैला चालत। आबा ती बैल जवळ येऊ देत नव्हता म्हणून खरं आहे का? खर बैल जवळ येऊन देत नव्हता आम्हाला, हे गाय आली म्हणजे 7-9 गायपत्र बैल पळत होता सारखं।
ते बैल जवळ तुम्हाला स्पर्श करू घेत नव्हता? मग बाहेरच्या माणसांना कोणाला जवळ घेत नव्हता? एकच माणूस जवळ जायचा फक्त बैल काय तेवढा सांभाळणारा, दुसरा कोण नाही? कोण नाही आमच्या घरात? माझे दोन बरखडे त्यानं मोडल्या मारल्यावर. मग तुमच्यात कोणाला धरू देत होता बैल? बाळूला, थोरल्या पोराला. बाळू हा तुमचा थोरला पोरगा? आणि तो जास्त बैलासमोर किंवा बैलाजवळ असायचा? त्याचा जन्मच बैलात गेला म्हणजे बारक्यापणापासून. बर बर. बाण कसं केलंय असं आपण शेवटपर्यंत चालवायचं म्हणतो. बर बर. मग या बाळू तुमच्या थोरल्या पोरानं तो बैल सांभाळला होता आणि त्याला धरू देत होता? त्याला धरून द्यायचा, बाकी कोणाला जवळ देत नव्हता? कोणालाच बैल जवळून देणार, कोण जात नव्हतं जवळ. तो बैल कोणत्या बैलाचा होता आबा? ती बैल आयला ह्याच्या धारगावच्या मेत्रे बैल आहे पोटचा बैल. बर बर. दालगावच्या मेत्रे बैल आहे पोटचा ती बैल. मग ही गोष्ट बैल घ्यायची आधी माहित होती का? बैल घेतल्यावर माझ्या बैल घ्यायची आधी माहित होती. मेत्रे बैल गाजत होता आम्ही, ती 7 लाखाला मी मागवलो होतो बैल. बर. मेत्रेचा ती दिलं नाही मला, नाही म्हणला 9 लाख म्हणला तेव्हा. बर. आम्ही भाऊ गेलो, 9 लाख रुपये म्हणल्यावर आम्ही माघारी आलो, 7 लाखाला आम्ही मागवून आलो. तू का तर माझ्या मनात बैल भरला म्हणून खेदार चित्र बी आपल्या ते असाव. दालगावचा कोणाचा? मेत्रेचा. त्याचं काय मला नाव माहित नाही. तो बैल तुम्ही समोरून बघितला होता? होय. कसा होता तो बैल? ते बैल हे दोघं एकमेकाच भाऊ भाऊ असले, जोडीने पुन्हा नेऊन बांधले तर मी जतच्या जत तर दोघं भाऊ भाऊ सारखं दिसणार. म्हणजे बापले कोण म्हणत नव्हते? कोण म्हणत नव्हते, भाऊ भाऊच म्हणायची. बर. मग अशी बैल ती घेतला पुन्हा ततच 14 झाला जतच्या जत तर बैल. तो बैल अंगाला हात लावू देत होता का? ते बी नव्हता, जातच माहिती एकच कडवाट कडवाट जातच कडवाटला येऊ. म्हणजे पॉवर जास्त बैलात? बैलातच पॉवर नाही. अशा 9-9 काय आलं तर बैल असा अंगाला धकाला द्यायला कुठला बैल पळतो असा. मग बाकी आबा त्या बैलाला गोंजरायचा विषय म्हणा किंवा हात फिरवायचा आवाज अंगाला धक्का लावून घेतला त्याच्या आयुष्यात त्या बैला अंगाला धक्काच लावून घेतला नाही. तुम्हाला त्या बैलाचा कधी राग आला नाही का? हे राग येत होता सांभाळून लेखनासारखा राग यायला काय. हा राग त्या बैला कधी आला नाही. तो जवळ धरू देत नाही म्हणल्यावर काय नाही. कधी आम्ही चाप खाल्ला नाही, कधी अंगावर हात थाप टाकला नाही, का रागाने शिवी दिली नाही त्याला. बैलीला आवसच होती त्या बैलाही ना. त्या बैलाला कशा पद्धतीने सांभाळलं होतं, काय चारत होतं त्या बैलाला तुम्ही? त्या बैलाला बैल घेतला तशीच 75,000 म्हैस आणली. बर. दूध पाजारी दोन टायमाला म्हशीच पुन्हा ती बैल जी भरला ती सगळं गावच म्हणला बैल आणि म्हशी. म्हैस भावाने घेतली दुधाला म्हणली बैल सांभाळायला नाद कसला. पोरगा बी होता सांभाळायला सगळं चालू होत नियोजन चांगलं झालं. म्हणजे बैल पण त्या तोरात तोऱ्यात भेटला होता आणि सांभाळायला तुमचा पोरगा मालक सुद्धा त्या बैलाचा त्या तोऱ्यातच होता. तसाच होता दोघांनी ठीक लागलं. बैल त्याला बघितलं मला बघितलं डरकाय लांब मी गाडी ओढत असले माझी डरकाय दांबलं. त्या बैलाला डरकाळी होती? नाही डरकाळी मोठी. बर. मी कुणी म्हणून माझी गाडीचा आवाज आला घरची म्हणायची बैल मालक आला काय बाहेर म्हणायची बैल डरकला. मामा बैल डरकत होता म्हणल्यावर बैल माती पण उकरत असेल? माती नाही उकरली कधीच त्यानं. नाही माती उकरली नाही, शिंकावा खाली भुईला टिकून नाही, फक्त डरकी मारायची. फक्त डरकायला नाही बरं मला बघितलं का घरात मी कुणी म्हणून आलो. मी एक किलोमीटर जर असतो काय आवाज कुठे ते वास कसा लागायचा मला बघायला बैल डरकाय फोडला घरची म्हणायची आबा आला. काय कारण काय होतं तुम्हाला बघून डरकाळ पडायचं? त्याचा डावाच होता. काय मारलं होतं काय? मला मारलं बी नाही मी त्याला काय नाही बरं माझ्यावर डावा सगळ्याच बैला डावा माझ्यावर. बर. सगळी आपुटची हायची बैल सगळीच बैला डावा माझ्या म्हणजे 32 वर्ष बसणं हायी बैल माझ्यावर डावाच बैलाचा. मग त्या बैलांना सांभाळायचं म्हटलं तर बाळून बाळून मालकी त्याची आई ही दोघच. त्या आईला पण बैल धरू देत होता? होय. आईला धरून द्यायचा बाळाला धरून द्यायचा. आबा काय विशेष आहे काय माहीत? जुनी बैल जी होती ती सगळी घरातल्या बायकांना बाया माणसांना म्हणा लहान मुलांना पकडू देत होती. होय. मालकीने लय दिवस बैल धरला ही छबू बी मालकीने थाप मारली का काय ना गप्प राहिला बाळून दोन्ही मी बघितलं का बैल चैतन नाचायचा सारखा. मला बघितलं नाचत होता सारखा. बैलाचं माप किती होत? मध्यम मोठं बारीक? 7 फूट होता उंची. 7 फूट? 7 फूट उंची होता. बर. मग बैलाला आंघोळ घालताना धुयाला त्रास होत असेल? आबा धुयाला पोर काय नाही नेहमीच कुठं बघितलं बांधून धुवून बाळू धुयाचा. धुताना काय नाही घडी गप्प उभा राहायचा माणूस कसं उभा राहता असं उभा राहणार त्यालाच. बर बर. आम्हाला काय आम्ही जात नव्हतो कधी जवळ.
मग गयांची संख्या होती का तुमच्याकडे पहिल्यावर? गयी संख्या आपल्याकडे 9 गया होत्या मोठ्याला. 9 भाऊभाऊ राहिलो पुन्हा झालं जे फुटाफट झालो जे माझ्याकडे 2 खिलार त्यांच्याकडे खिलार. आता खिलारचं वासरू म्हणत आता ही बैल चालू आपला औषा तर औषधी वासर आता चाललं माझ्या 1 लाख रुपये मागते. बर मग तेवढी जनतेला वासर देण्यासाठी आहेत का आता सध्या? सध्याला वासर नेहते. आता सध्या किती जनावर आहेत बाबा तुमच्याकडे? आता सध्या किती खिलार आहेत? आता खिलार मायाबी आहे ती का आमच्यापाशी 6 गाय आहे खिलार. बर बर खिलार गाय अशा आहे द्या बैल दावील तसेच वासरू पडते अशा गाय आहे द्या. औष त्या छबुजाच पोटच्या गाय आहेत सगळे जनता छबुजा पोटचे रक्तच त्या जुन्या बैला जुन्या बैला रक्त आहे म्हणून ती बैल आता औषधी वासर आहे तर औषधासारखीच पडते. बर बर पण आता वासर आहे तर 1 लाख रुपयेनं मागते ती 1 लाख रुपयेनं पाळी मागते ती माया 1 लाखाला. किती वयाची? आता आणि बारके वर्षाची आहे वर्षाची पाळी 1 लाख रुपयाला मागते ती. मग तुमची द्यायची इच्छा झाली नाही का? नाही मला ती पाळी द्यायला द्या माझा इच्छा नाही पाळी द्यायच्या का धाग आहे करायची असा पाळी इच्छा आहे माझी. धाग आहे धाग आहे वर्षात 10 लाख रुपये होते होते 10 लाख रुपये होते. हो मग आबा नोकरी श्रेष्ठ का शेतकरी श्रेष्ठ? शेतकरी श्रेष्ठ आहे नोकरी का आहे आज आहे तर उद्या नाही. शेतकरी कसा ऐकेल नोकरीला शेतकरी ऐकत नाही कसला कसा ऐकणार. गया पाळल्या बैलला चांगला असला शिव उत्पन्न वाढत चालली हो सारखी नाद आहे नादासाठी करायचं आहे. नादासोबत पैसा पण आहे पैसा बी आहे नाद आहे तसा पैसा बी आहे. बरं अजून आबा ही नाद करताना काय काय मिळते आपल्याला? काय काय मिळते आवस आहे जनतेचा मायावर राहते बोजा वाढतो तालुक्यात नाव निघत ही माणूस कुठला आहे. आता माझं नाव पाक पुणेपुत्र आळंदीपुत्र गेले आपल्या ह्या भागात बाहेरल्या भागात गेले मेटकिरी म्हणून. हे नाव दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळे जाते का? नाही जात बैलामुळे चित्रामामुळे. आता नाव माझं मी आपल्या तालुक्यातनं बाहेरल्या जिल्ह्यात गेले मी कशा पाहिजे गेलं कुठनंही फोन येतात मला पहिल्या देशातनं फोन येतात औषध मालक तुम्ही म्हणून. औषधाची काय माहिती? औषधाचं वय म्हणा कलर म्हणा प्रकार कलर हरणा. बर औषध छबुला तसा पहिल्या बैलला मी औषध वजवा. बर बर मी बैल का डावा कधीच घेतला नाही. आता औषध घेतला तर औषधी लय नाव बी औषध माझं आवश बी केली औषध. नाव तुम्ही ठेवलंय का अगोदरच नाव ठेवलं? आधीच काय पहिले हे पोरण ठेवलं औषा त्या औषध म्हणते ते पहिल्यापासून त्या मालकाने वासरू असताना औषध म्हणतो ते हिताली पण माझी त्यानं औषच केली झालं माझी. बर बर मग गाय भरण्यासाठी दर किती आहे? 1500 रुपये घेतोय. आता 1500 रुपये जर लांबून गाय आली तर? लांबून आलं तर मी कमी जास्त कमी घेतो काय दिल तेच घेतो लांब न गाय. आता आळंदीपासून पुण्यापासून येते गाय 1000 देऊन जाते ती काय त्यांना म्हणे नाही की बरं बैल माघारी कव घालवा नाही गाय सोडायची पुण्यही करायचं पाप करायचं पुण्यच करायचं दिला दिलं ना दिलं जा माघार म्हणून. आबा काय गाय मालकांचं असं मत आहे गायी लांब नेल्यानंतर उलटतात तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपलं काय नाही मत पुन्हा ते फुकाट सोडणार. बरं उलटून म्हणून काय करावं लागेल? उलटून मध्ये औषध करतो की मी. बर बर म्हणजे त्या गोष्टीसाठी सुद्धा औषध तुमच्याकडे आहे? औषध आहे आपल्याला गाय उलटणार नाही. आपण 1-65 हजार गाय दिली आळंदीला दिला बर तिथल्या सगळ्या तकल्या बैलांनी उलटली आपल्या बैलाकडे आणले मी इथं औषध केलं. आता 3 महिने झालं गाय ती मालक मला सारखाच फोन करतोय माझी गाय गाब लागली. बर 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 आपण औषध बी करतो माघारी आपल्याला येऊ नये आपलं नाव खराब होऊ नये कुठं. आबा लांबून जर गाय आली समजा ती बैलाकडे किती वेळानं भरायची किंवा गाडीत किती वेळानं भरायची? भरायची आपण एक ते एक तासभर थांबायचं चहा नाश्ता होत थांबवायची गाय लावायची जरा घडीभर बसवायची आणि पुन्हा भरून द्यायची. आपण त्याला बी सांगायचं लय गडबड करू नको म्हणायचं. बैल भरवल्यानंतर परत गाडीत किती वेळानं भरायची? तासाभरून भरायची. तासाभरून भरली तर काय अडचण नाही? काहीच अडचण. म्हणजे आता सध्या औषधानं तुमची हाऊस केली होय औषध वय काय मामा? आता आता औषध वय आहे की 3 वर्षाचा? 3 वर्षाचं वय. 3 वर्षाचं आता काय निर्णय म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही बैल प्रत्येक वर्षी घेता का? नाही 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 ही बैल संपल्यानंतर जरा कमी आला तरच बैल घेत असतो मी वासरू घेऊन बैल करतो बट चांगलं वासरू असलं तर करतो.
औषधी वासर आता एक असे लाखानं विकले आता असे एक पंचेचाळीस वासरं विकली आता लाखानं मोहर औषधी बी म्हणून औषधी बी आवश्यक केल्या लोकांना बी आवश्यक आहे. मग आता एखादा त्याचं वासर तुम्ही घेऊन ठेवलंय का घरी? हाय ग वासर घरीच आहे. हाय किती वयाचं घेतलंय? आपल्या आता भावाचं वासर आहे. भावानं काय म्हणला औषध मागव हे राहू दे आपल्याला औषध. बर बर त्या औषध माग वासर तुला भावाने म्हणजे दुसरा औषध तयार झालाय. तयार झाला जात आबा तुम्ही खुश दिसताय ह्या खिलारच्या गप्पा मारताना किंवा जुन्या जे छबूची त्या बैलाच नाव काय होतं? छबो. छबो हा हा. मग त्या बैलाच्या सुद्धा आठवणी बऱ्याच आहेत तुमच्याकडे. त्या बैलानंतर किती बैल झाली आबा? त्या बैलानंतर पाच बैल झाली. पाच बैल झाली. पाच बैल झाली. मग त्या छबोच्या अगोदर कोणता बैल होता का? त्याच्या अगोदर एक बैल चांगला होता. तेव्हा मी आरवडीने आणलो ढालगावनं. बर त्यांना त्याची बी बैल चांगला होता. पुन्हा ती बैल कमी आल्यावर लगेच छबो आणला. असं आपले कसं आहे जे बैल संपला का वरी बैठला का आपण लगेच बैल बदलतो चांगलाच बैल घेतो. मग त्या बैलाची उत्पन्न होते ती ह्या बैलाड गायचे ते कालवडी बिलवडी. म्हणजे बैल जरा कमी आला की बैल बदलायचा? बदलायचा. बर बर. आणि परत तो बैल तुम्ही विकता का ठेवता घरीच? आपण विकते. तुम्ही पुनवाली नेते आपल्याकडे. पुनवाली बैल माझी सगळी बैल नेली. पुनवालीने नेली. कशासाठी घेऊन जाते पुनवाला? काय आऊस म्हणून दारात बांधायला. म्हणजे त्यांचं नशीब चांगल्या कामासाठी जातात पुढे. ते नेऊन तर बडवणार नाही तर ती तशी आणते ती बडवत बी नाही. आणि एक बैल बडवला बी नाही माझा. बर नाही बडवला तसा ठेवला त्याचा. त्या बैलाची जर वासर तीन तीन लाखाने केली. तो कुठे आहे आबा बैल आता? आता बैल ती पुण्यात आहे. मग त्या बैलाचं नाव काय आणि पुण्यात कोणाकडे आहे? बैल त्याला काय त्याचं नाव बम म्हणाय त्याला. नुसतं बमच म्हणाय त्याला. बर बम म्हणाय ती वासर बैल आता आहे. हगवाने म्हणून एक आहे पुण्यात. त्याच्यापाशी ती बैल. बर बर. हगवाने हे मालकाचं नाव आहे का तिथल्या? बर बर. त्या मालकाकडे बैल आहेत ना. संध्याकाळी 12 वाजता सौदा केला त्या बैलाने घेऊन गेला. चांगला बैल ती बी. पण बैल आपण कच्चा कवा सांभाळणार नाही. आपला आवसच येत राहा पाहिजे. बैल सांभाळायला एक नंबर सांभाळणार. दुधाशिवाय आणि आणखीन दूध बैलला काय बंद कधी नाही येणार. जोपर्यंत आपल्या घरी आहे तोपर्यंत त्याचा चारा त्याचा खोराक दूध कायम बैलाला तुटून देई नाही. आपल्याला त्याची आवश्यक आहे म्हणजे त्याने बी आपली मालकाची आवश्यक केली असते. होय होय होय. मालकाची आवश्यक केली आपल्याला त्याची आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या जीवर तर आपलं नाव आहे. नाव आहे. त्याच्या आऊस आपण केली त्याला बी काय कमी नाही. आपण लेकरला दूध पाचत नाही आपण बैलला पाचतो. कशा बाय पाचतो? आवसासाठी पाचतो. औषधा वडिलाची काय माहिती आहे का आबा तुम्हाला? औषध वडिलाची तकली काय मला कर्नाटकातली काय एवढी माहित नाही. बर तीन डोळ्याचा औषध आहे. बर तीन डोळ्याचा औषध. हा म्हणजे बैल तीन डोळे म्हणजे माणसाही डोळे ना. बैलही तीन. ह्याच्या ह्याच्या बा ह्याचा आजा आणि त्याचा आजा. बर एकच एकच कलर नाही एकच शिंग सारखी. तीन डोळ्यात कलर शिंग तोंड सारखं सारखंच. बर मग हौशाचा वडील कोणा म्हणजे तुमच्या तुम्ही विचारलं का कोणाला? नाही कर्नाटकात गेलतोय. तर मी गेलता बा माटगाळला गेलतो. दोन्ही उभा केल्यावर हौशाचा मोठा ती जरा बारका दिसायला लागला. कोणाकडे होता तेव्हा बैल? ती बैल आहे ना कोणाकडे ती काय मी बी एवढी चौकशी केली नाही. पोरलाच माहित असते. बर मी बी लई जात नाही. बर मी स्वतः बघितला. बघितलं स्वतः. बर तरी पण आबा खरंच धन्यवाद. तुम्ही जुन्या गोष्टी सांगितल्या तुमच्या ढालगावच्या बैलाच्या म्हणा किंवा तुमच्याकडे छबो बैल होता तर छबो बैलाची चर्चा किंवा छबो बैलाचं नाव मी जरा जास्त दिवस ऐकून होतो त्या बैलाचं आणि तो बैल स्पर्श करून घेत नव्हता. म्हणजे अंगात जवळ येऊ देत नव्हता. जवळच नाही. आणि बैल डरकी फोडत होता. म्हणजे बैलात ताव पण तेवढाच होता. ताव म्हणजे लई ताव. ताव मी गाडल्या झोपला तर काय नाही. मोठ डुलल्यासारखं कसा जायचा डुलत. बर बर. तेव्हा लईशी फानानं काय लावत नव्हतो. बैल गाडल्या झोपला तर गई पत्र बैल त्यात झोपला गाडल्या त्याला ओळखू जायला. आपण गईकडे चाललोय. मग गाडीला झोपायला त्याला दुसरा बैल कसा असायचा? कोणता बैल बघायचे? आपली 1.25 लाखाची 1.5 लाखाची जोड बैलाची पळाव असते ते आपल्याला चांगली बैल. म्हणजे आपण पळाव बैलाचा पण तुम्हाला नाद आहे म्हणा? सगळा नाद आपल्याला. मग पळाव बैलाच्या क्षेत्रातनं अनुभव काय आहे त्या क्षेत्रातला? त्या क्षेत्राला म्हणजे कोण आता कुठे देव देव करायला चाललंय कुठे रेशन चाललंय. बैल गाडी कुणा मागं नाही राहिली पाहिजे. शेंड्यालाच चालली पाहिजे. बर बर. असं म्हणजे गाडी चालतानाही एक नंबरलाच चालली पाहिजे आणि हौस झाली पाहिजे. हौस झाली पाहिजे. बैल एक नंबर पाहिजे. बैलात गावताच बैल बी एक नंबर पाहिजे. आबा बैल निवडताना बैलाच्या कोणत्या गोष्टी बघायच्या?
बैल गुट्टी बघायला मी कसं आधी पाय गच वर शिरेर बट्टा बैल निघतो का नाही हे लगेच कळलं पाहिजे आपल्याला. आबा या गोष्टी सर्वांना कळतात का? सगळ्याला कुठल्या कळतं, जे माहिती ज्या माणसाला कळणार हो सगळ्याला तर कळलं, सगळे पहिलेच घेतील. अजून कोणत्या गोष्टी बघायच्या बैलातल्या? पाय बघायचं, कांबळ बघायची, शिंग कसं निघते बघायचं, तळापासून कसा आहे ही बघत राहिलं पाहिजे ना. चार बाजूला सगळा चवांगी बैल असला पाहिजे. आता ही बैल उठतोय का नाही आपण लगेच सांगत असतो, ही बैल शेवट उठल का नाही उठत. उठायचं ना उठायचं आबा ही कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं? बैल उठाय मी त्याचं चवक, त्याचा पाय कसा आहे, तर त्याचा गळा कसा आहे, त्याचं खाल्ल्या पायापासून शिऱ्या कसं वाढतंय का तेवढं राहते, मेठापासून गडी लोला आणताय का उंच एक बघतो का नाही. हां तसा बैलात नळीत बैल उच्च असला बैल वाढला म्हणून संप. म्हणजे बैलाला माप असावं, माप असावं आणि त्या छबो बैलाला माप फुल होत, फुल होत, फुल फुल. त्यानंतर छबो बैलानंतर जी बैल झाली आबा, त्या बैलांचं माप आणि कलर कसा होता? त्यांचा कोसाच होता, बैल आता औषध हारणार कलरचा. बर बर. कडेपासून बैल माझी कोशी. कोसाच काय घेत होता तुम्ही? कोसा म्हणजे आपल्या ह्या धनगर खिलात माणसाला कोशा बैलाची आवडले. आपण काजळा बैल कशा बैल घेत नाही, हा काजळा बैलाची आवडू नाही आपल्याला, म्हणजे जी आवड आहे ती करायची, तीच करायचं. बर. काजळ्या बैलाच वासरू विकते 25 लाख आणि ह्याच विकते 50 लाख, म्हणजे हा फरक आहे थोडा. हा मग शेतकऱ्यांना 2 रुपये जास्त या कोशाकडून मिळतात. म्हणून करायचं मग शेतकऱ्यासाठी ना आपल्या सरपंचासाठी कराय. कोशा कलर मध्ये जरा राग पण असतो, कडकपणा असतो, मग खराय का राग जाय कोशामध्ये? कारण तुम्ही स्वतः त्या छबो बैलाचा अनुभव घेतला म्हणून विचारतोय. ठीक आहे आबा, धन्यवाद. तुम्ही खरंच जुन्या गोष्टी काही सांगितल्या आणि जुन्या आठवणी पण सांगितल्या आणि आपण परत भेटूया पुढील भागात या तुमच्या हौशाची माहिती घेण्यासाठी. आता तुम्ही सांगितलं हौशा आता चालू आहे गाय भरवण्यासाठी आणि हरण्या कलरचा हौशा आहे तो आणि हा म्हणजे त्याचा वडील सुद्धा तुम्ही बघितला, फक्त आता तो कोणाकडे आहे त्याचं नाव तुम्हाला आठवत नाही. तर परत पुढील भागात समजा एखादी या हौशाची कालवड म्हणा, खोंड म्हणा किंवा हौशाचा वडील जर तुम्हाला समजला तर त्या बाकी इतर माहिती आपण पुढील भागात घेऊया नोंद करून. हां आबा, अजून काय सांगायचं आहे काय शेतकऱ्यांना म्हणा किंवा पोरांना म्हणा खिलार सांभाळण्या बाबतीत? पोरांना तर काय सांगायचं, आता पोरं आहे तिथे आता एकमेकाचं पोरं आता पोरगा आमचा आहे त्याच भागात शिरला आहे. हां पोरगाही माझ्या आता आता हेच धंदा करायला लागला आहे, चांगलाच बैल पाहिजे मला, चांगलाच खोंड पाहिजे. बर. गया सांभाळायला पोरगा बी एक नंबर आहे, आपण कसं करतो असंच करते ती. मग शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही, शेतकऱ्यांना काय सांगाल तुमच्या मनापासून? शेतकऱ्याला आपण आता काय सांगणार, चांगलं राहा, चांगल्या गया पाळा, बैल आहे वासरू एखादं चांगलं होईल ती मला मिळेल नाही, दुसऱ्याला एखाद्या पुढल्या लोकांचा फायदा होईल. तुम्ही बैल चांगला म्या बैलचा पाळा, तुम्ही गया चांगल्या पाळा, असं आपण बी सांगणार, संधी देणार त्यांना. मग लोक बी आता माहिती झाली चांगलीच गाय पाळते ती. बर बर. म्हणजे बदल झालाय, बदल झालाय म्हणून लोकांना पण समजले, समजले गाय सांभाळताना सुद्धा चांगली सांभाळावं लागतं. सांभाळावी चांगली म्हणजे कशी आबा? चांगली म्हणजे या बैलाची जातीतली गाय पाहिजे, शिंग बी तशी. मग कसली बी गाय आणून काय करायचं, बैल गायला म्हणाय पुन्हा म्हणायचे वासरू झालं नाही माझ्या गायला, गाय तर बैलाच जातीतली पाहिजे, जातीतलीच गाय पाळायची. आबा जातीतल्या गाय जर पाळायच्या असतील तर पारख सुद्धा जातीनेच केली पाहिजे, जातीनेच केली पाहिजे, माहिती ना केली पाहिजे जरा पारख. बर आबा, खरंच मी धन्य आहे आज की बरेच दिवस झालं की सुखदेव मेटकरी चांदोलवाडी हे नाव ऐकून होतो या छबो बैलापासून आणि तुमची खिलार शेतकऱ्याची आणि यूट्यूब चॅनलला नोंद करून घ्यायची होती की तुम्ही एक जुने खिलार पालक आहात आणि जुने खिलार वळू मालक आहात आणि तुम्हाला पहिल्यापासून रागाचा तावीट कडक आणि कोसा कलर पहिल्यापासून तुम्हाला एक आवडतोय हे पण मला माहीत होतं, त्या छबो बैलापासून मी तुम्हाला ओळखतोय. तर खूप दिवस राहिलं होतं काम की त्या छबो बैलाची एक माहिती तुमच्याकडून नोंद करून घ्यायच्या, तर त्या मी आज नोंद करून घेतलेल्या आहेत आणि आज नोंद करता करता मुलाखत घेता घेता आता सध्यासुद्धा एक हरणा कलरचा हौशा म्हणून जन हाऊस तुमची पूर्ण केली या वर्षीसुद्धा असा बैलसुद्धा तुमच्याकडे गाय भरवण्यासाठी आहे आणि ज्यांना कोणाला गाय भरवायचे आहेत या बैलाकडून तर डायरेक्ट तुम्हाला सरळ भेटून किंवा बैलाला सरळ बघून इथं येऊन त्यांनी निर्णय घ्यावा, याबद्दल तुमचं काय मत आहे? काय नाही, येऊ द्या आली तरी मी येते ती आता
आणि जर भरवायचं आपण बर लावायची घालवायची. अब अजून एक प्रश्न आहे तुम्हाला महत्त्वाचा शेवटचा, की आता समजा एखादा खिलार आपल्याला निवडायचा, खिलार घ्यायचा आहे, भलं वासरू असू भलं बैल मोठा असू द्या, आबा तो समोर जाऊन घेणं आणि मोबाईलवरती निर्णय ठरणं यात तुमचं काय मत आहे? आपण समोर बघितल्याशिवाय बैल मोबाईलमध्ये काहीच कळत नाही. समोर जायचं बैल बघायचा, ते नळी बघायची, जरा ही टाकायची, मापून घ्यायची, तरच आपण समोर मोबाईलवर आपण बैलच घेत नसतो. जाऊन स्वतः बघायचा. काय फरक पडतो आबा समोर गेल्यावर आणि मोबाईलमध्ये? मोबाईलमध्ये गेल्यावर मोबाईलमध्ये चित्र दिसते वेगळं, समोर गेल्यावर कुठे केस वाकडाही सगळा दिसतो. का दिसतो? तर आपण डोळ्यानं बघतो ना. जे काय असेल ते समोर. हा समोर म्हणजे तिथं कसं आहे, आपण स्वतःलाच दोष द्यायचा परत. हा आणि मोबाईलवर कुणाला द्यायचा? मोबाईलला दोष द्यायचा? मोबाईल कोणता बोलायचा? मोबाईलनं सांगितलंय की आपल्याला माहिती. हा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. हा जायचं आपलं काम राहतं. काम आहे. आबा धन्यवाद, भेटू आपण परत पुढील भागात काही गोष्टी जाणून घेण्यासाठी.